नवीन गोष्ट केल्यावर देवदर्शन करायचं मराठी माणसात ही एक प्रथा आहे. त्यानुसार आम्ही जशी टाटा पंच विकत घेतली त्याच्यानंतर पहिली मोठी ट्रीप आमची हीच प्लॅन होती की चिपळूण गुहागर जिथं आमची कुलदेवता आहे आणि कुलदैवत आहे तिथं जाऊन दर्शन घ्यायचं. त्यानुसार हा जो पूर्ण व्लॉग आहे तो आहे की आम्ही कुठल्या रूटनी गेलो गुहागर आणि चिपळूणला आणि त्या रोडची कंडिशन कशी होती, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमचा प्रवास सुरू झाला पिंपरी चिंचवड येथून. पिंपरी चिंचवडपासून निघाल्यावर डांगे चौक भूमकर चौक मार्गे आम्ही हिंजवडीला पोहोचलो. काही ठिकाणी हिंजवडीमध्ये रस्त्याची कामं सुरू आहेत, अन्यथा रस्ता चांगला आहे. आम्ही माणमार्गे पिरंगुट येथे पोचलो. पिरंगुटपासून पौड हा रस्ता जेमतेम 15 मिनिटाचा आहे. या सर्व रस्त्यात अगदी तुरळक ठिकाणीच रस्त्याची कामं सुरू आहेत, त्यामुळं प्रवासात त्रास होत नाही. जवळपास 80% रस्ता हा चांगला आहे. काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता केल्यामुळे तुम्ही गाडी सहजतेने नेऊ शकता. ताम्हिणी घाटाचा रस्ता हा सिंगल लेन जरी असला तरी त्याची स्थिती अतिशय चांगली आहे, त्यामुळं घाटामध्ये कुठेही एखाद्या मोकळ्या जागी थांबून तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. ताम्हिणी घाट उतरल्यावर डाव्या बाजूला असलेल्या भागड MIDC मार्गाने तुम्ही मुंबई गोवा हायवेवरील माणगाव येथे जाऊ शकता. वाटेमध्ये तुम्हाला निजामपूर नावाचं एक छोटंसं गाव दिसेल. रस्ता जरी छोटा असला तरी त्याची एकूणच कंडिशन ही चांगली असल्यामुळे गाडी चालवायला काहीच त्रास होत नाही. माणगाव येथून निघाल्यावर आम्ही महाडच्या दिशेने प्रवास सुरू केला. सिमेंट काँक्रीटचा रस्ता असल्याने वाटेत प्रवासाचा त्रास झाला नाही. वाटेतच नीलकमल नावाचं हॉटेल होतं जिथं आम्ही जेवणासाठी एक ब्रेक घेतला. नीलकमल हॉटेल शेजारीच नदी वाहत असल्याने एक निसर्गरम्य परिसर म्हणूनही तुम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊ शकता आणि निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. हॉटेलमधून निघाल्यावर आम्ही महाड ह्या शहरातून ताम्हाणे आणि नातूनगर मार्गे पुढचा प्रवास सुरू केला, कारण पोलादपूर आणि कशेडी घाटात रस्त्याचं काम सुरू आहे. तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. नातूनगर सोडल्यानंतर आम्हाला पुढं खेडचा भरणे नाका लागला. तिथं फ्लायओव्हरचं काम सुरू असल्याने रस्ता अतिशय खराब झालेला आहे. जवळपास 1.5 किलोमीटरचा हा पॅच अतिशय खराब आहे. चिपळूणकडे जाताना आम्ही भगवान परशुरामांचंही दर्शन घ्यावं म्हणून परशुराम देवळाकडे गेलो, पण तेथील रस्त्याचं काम सुरू असल्याने आम्हाला गाड्या बऱ्याच लांब ठेवाव्या लागल्या आणि मंदिरापर्यंत पायी जावं लागलं. भगवान परशुरामाचं सुंदर असं मंदिर तुमचा थकवा नाहीसा करतं. तेथील शांत परिसर हा एक आल्हाददायक अनुभव देतो. तिथं थोडा वेळ तरी नक्कीच थांबा आणि भगवान परशुरामांचा आशीर्वाद घ्या. त्यानंतर आम्ही पटवर्धनांची कुलदेवता असलेल्या श्रीदेवी करंजेश्वरी या मंदिरात पोहोचलो. हे मंदिर गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, तसेच मुख्य रस्त्यापेक्षा थोडेसे आत असल्यामुळे येथे वाहनांची वर्दळ आणि लोकांची वर्दळ कमी असते, त्यामुळं
मनाला एक प्रकारची शांतता लाभते। तसेच भक्तांच्या निवासासाठी भक्त निवास म्हणून सोयही आहे, जेथे राहण्याची उत्तम अशी आणि वाजवी दरात सोय केली जाते। चिपळूणवरून निघाल्यावर आम्ही गुहागरकडे जायला निघालो। चिपळूण गुहागर हा जो मार्ग आहे तो जवळपास 60% मार्ग चांगला आहे, बाकीच्या ठिकाणी रस्त्याचं अजून काम सुरू आहे। गुहागरमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला सर्वप्रथम लागतं ते आहे वाडेश्वरचं मंदिर। या मंदिरापासून अवघ्या काही मीटरवरच गुहागरचा समुद्र किनारा आहे। आम्ही या मंदिराच्या जवळच असलेल्या पश्चिमा नावाच्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो। येथे राहण्याची अतिशय उत्तम अशी सोय होती। तेथूनच जवळ असलेल्या गुहागरच्या समुद्रकिनारी आम्ही गेलो। विस्तीर्ण असा समुद्रकिनारा मन मोहून टाकतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।